मी समीर पवार, कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत व भगवा झेंडा अटके पार फडकवणारे छत्रपती शिवाजी महाराज कुणास ठाऊक नाही. आपले लाडके दैवत असणारे, अभिमानाने आपलं मस्तक उंच व्हावं असे आपले राजे. आज आपण याच राजांचं दर्शन, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग नृत्याच्या व अशा थरारक अनुभवातून घेणार आहोत. स्मिता व अंबरीशा आपल्या पुढील नृत्यात साकार करणार आहेत शिवबा वर्णममध्ये. या वर्णमाला शब्दरचनेत निबद्ध केलं आहे कैलासवासी बी एस खोलम सर, म्हणजेच शोभना मॅडमचे पती, ह्या संस्थेचे सर्वासर्वे संस्थापक. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांची पोकळी भरूनही निघणार नाही, पण तरीसुद्धा त्यांचा आशीर्वाद नालंदाच्या प्रत्येक सदस्यावर, मुलींवर असणारच आहे. त्यांच्याच आशीर्वादाने आजचे वर्णम साकारणार आहेत स्मिता व अंबरीशा. वर्णमचे बोल आहेत, शिवबा आमचा महाराष्ट्राचा, बाळ जिजाऊचा. जिजाऊ, आई जिजाऊ, करारी बाणेदार व्यक्तिमत्व असणारी आई, स्वराज्याचा पाया रोवण्यास लेकराला तयार करणारी आई. स्वराज्य स्थापनेचे बाळ कडू लहानपणापासूनच शिवबास देत होती. लुटूपडूच्या लढाईपासून ते खऱ्या खुऱ्या लढाईपर्यंत ती त्याला तयार करत होती. घौडदौड असो ते शिकवत होती, गनिमांचे अत्याचार दाखवत होती. पुण्यनगरी भुईसपाट केलेली, मसनवट केलेली, पाचरेला चप्पल रोवलेली दाखवत होती. लोकवस्ती घरे होत्याची नव्हती होताना दाखवत होती. अत्याचाराविरुद्ध लढा, न्याय द्या, लोकांना सुखी करा असं सांगत होती. त्यासाठी कळकळीने विनंती करीत होती, शिवबा तुम्ही लवकर मोठे व्हा. आणि सोन्याच्या नांगराने भूमी नांगरून, नारळ फोडून शिवबाकडून पुण्यनगरी वसवण्याचा शुभारंभ करत होती. एखाद्या शेतकऱ्याकडे कमी पीक आलं आणि कर देण्यासाठी त्याच्याकडे धान्य नसेल तर आदिलशाहीमध्ये मुजोर अधिकारी गुरांसारखे मारत असत, लेकी बाळींची आबरू लुटत असत. हे सारं तुम्ही थांबवा शिवबा. जसे रामाने रावणास व कृष्णाने कंसास मारले, अगदी तसेच या दैत्यांचा नाश करा शिवबा. सगळ्यांना आनंदी करा शिवबा. शिवबा मोठे व्हा, शिवबा मोठे व्हा व सगळ्यांना आनंद द्या शिवबा. अशा आईच्या तालमीत तयार होणारे शिवबा सवंगड्यासही लढण्यास तयार करतात. सर्व सवंगडी तलवार चालवण्यास, भाला फेकण्यास, दांडपट्टा चालवण्यास, घोडेस्वारी धनुष्यबाण चालवण्यास तयार होतात. व तो दिवस येतो, रोहिणेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली जाते. शिवबाने आता सवंगड्यासह डाव मांडीला हिंदवी स्वराज्याचा. रसिकाओ, तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य हे संघर्षमयच होतं. पण त्यातले दोन प्रसंग या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. पहिला, औरंगजेबाच्या वाढत्या त्रासामुळे शिवाजी महाराजांनी तूर्तास थोडी माघार घेण्याचे ठरविले. ते औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी दिल्ली दरबारीसुद्धा गेले. त्यात औरंगजेबाने त्यांना 5,000 मनसबदारांमध्ये बसवण्यास सांगितले. आधीच मनाविरुद्ध नाईलाजाने आलेले राजे अपमानाने संतापले आणि स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचा कट होता की महाराजांना योग्य वेळ, योग्य संधी मिळताच जीवे मारायचा. राजेही चिंतेत होते, कसे सुटावे हा विचार करत होते. बरोबर लहानगा संभाजी सुद्धा होता. आणि त्यांनी शक्कल सुचली आणि देऊन तुरी हातावरी निसटला शिवबा पेटारी. अगदी तसेच दुसरं संकट म्हणजे अफजुल खानाचं. अफजल खान आदिलशहास दिलेल्या वचनानुसार शिवबाला मारून त्याचे मस्तक आणण्यास निघाला. तसा त्याने भर दरबारी विडाच उचलला. मोठ्या प्रमाणात घोडदळ, हत्तीदळ, पायदळ, तोफखाना हे सर्व घेऊन निघाला. रयतेची नास धूस करत निघाला. जंगलाच्या चुह्यास पकडण्यास निघाला. राजगडाजवळ खान आला आणि शिवबा प्रतापगडी असल्याची अवाई उठली. खान एवढ्या सैन्यासह प्रतापगडी निघाला, वाईपर्यंत आला, डेरा पडला. शिवबाने पण विचार केला की अजून रयतेस त्रास नको म्हणून भेटण्यास ठरवले.
पण वाईत जाईल तो शिवबा कसला, त्याने खानास जावळीस बोलवले, हेतू एवढाच. सैन्यानिशी जावळीच्या घन्या जंगलात येणं कठीण. वर शिवबानं दाखवलं, मी तुम्हास तुमच्या सैन्यास घाबरतो, तुमच्या सैन्याशी सामना करणे मला कठीण. मी सगळे किल्ले देतो, तुमच्याबरोबर विजापुरीसुद्धा येतो, फक्त तुम्ही एकटे या भेटायला. पुढे काय झाले हे नृत्यातून आपण पाहूयाच. असा हा बहादूर शिवाजी कालांतराने छत्रपती झाले. भवानीचा जय जयकार करत, हर हर महादेव म्हणत, तोरणा पन्हाळा विशाळगड हिरिरीने घेऊन मुघल परिसर लुटून वैभव वाढवत वाढवत घौडदौड करीत होता. या नवतेजाला व नरसिंहाला प्रणाम. असा हा लोकांचा नायक, लोकनायक राजा. त्याला घडविणारी माता जिजाऊ धन्य, त्याला साथ देणारे मावळेही धन्य, आणि अवघा मराठाही त्यांच्या धन्यतेने आनंदला. चला तर मग, स्मिता व अंबरीषा पेश करीत आहे आपल्या समोर शिवभावर्णम. राग आहे बिल्हारी व ताल आहे आदी. धन्यवाद. महाराष्ट्र
Ah, 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 ah
Thank you.
Ta
प्रजाजन माता भगिनी आपले जीवन कोणत्याही प्रकारच्या भयाशिवाय आनंदाने व्यतीत करेल. कोणी उपाशी झोपणार नाही. 400 वर्षाचा गुलामगिरीचा अंधार दूर होऊन स्वतंत्रतेचा झेंडा लहरेल. अन्याय व भीती निर्माण करणाऱ्या शत्रूचा नाश होऊन सुख शांती व साऱ्यांचे हितच पाहिले जाईल. हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हर 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 नम 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 नम
चकल लड़ो खाना
वापस जाऊंगा। बंडा बाहर जाओ, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ। आओ पदा कपाया निदा
पदानीचा ठिकाणी दापा माझ्या पदाचा धारी सरी दिली माझरी करीचा करीसानी दापदानी भवानी जय कलाजी हर हर जय शिवा बा जय भवानी नमो नमो।
लोकनायक राजयाल लोकनायक राजयाल लोकनायक राजयाल लोक शहासुनो हो शिवस्यैषा मुद्र भद्राय राजते लोकनायक राज दयाल जय जय शिवा बा जय
जया भवानी नमो नमते चला धन्य बावला धन्य जी चाहो अवघा मराठा आनंद लाता धन्य बावला धन्य जी चाहो अवघा माझ्या नवऱ्याने लिहिलं त्याची उणीव कधीच भरून निघणार नाही आहे पण हे ह्या गाण्यावरती